जबीम जबीम अपने सोबत आहेत भरत कुमार मोरे उपसंपादक पुण्यनगरी। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या अभिवादनासाठी ब्लड फॉर बाबासाहेब या संकल्पनेअंतर्गत भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। त्या शिबिरास भरत कुमार मोरे साहेब शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं या शिबिराबाबतचं मत व्यक्त करावं आणि आपले विचार मांडावे। सर्वप्रथम मी तमाम भारतीयांना, भारतीय घटनेचे शिल्पकार कोट्यवधी दलितांचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करतो। आज या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर्स की ज्यांची सामाजिक चळवळीवर ज्यांचं हे आहे, कन्सेप्ट आहे, असे डॉक्टर औदुंबर मस्के व त्यांच्या सर्व सहकार्यांनी आज या ठिकाणी ब्लड फॉर बाबासाहेब ही एक अशी ऐतिहासिक आणि वेगळी अशी संकल्पना या ठिकाणी राबवलेली आहे। मी निश्चितच या ठिकाणी सर सर्वप्रथम डॉक्टर मस्के सरांचं या ठिकाणी या आगळ्या वेगळ्या अशा संकल्पनेमधील या प्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो। मित्रहो, रक्त मग ते हिंदूंचा असो, मुस्लिमांचा असो, ख्रिश्चनाचा असो, बौद्धांचा असो, रक्त हे सर्वांचं एकच असतं। पण अलीकडे आपण पाहत असायचं विनाकारण जातीयतेचं विष पेरलं जात आहे। कुणाचे जरी आपण रक्त काढले तर रक्त एकच आहे, ते ब्लड आहे, ते लाल आहे। तर त्यामुळं एक वेगळा असा कन्सेप्ट घेऊन आज या ठिकाणी जी ही मुवमेंट, ही चळवळ देशातच नव्हे तर देशाबाहेरही सुद्धा आहे अशी मला कळालेलं आहे। पण निश्चित असं एक कौतुकास्पद आहे गोष्ट आहे आणि भारतात आणि महाराष्ट्रातल्या 18 जिल्ह्यामध्ये ब्लड फॉर बाबासाहेब यांच्या नावाने आज या ठिकाणी रक्त संकलन होत आहे, ही निश्चितच अशी कौतुकास गोष्ट आहे। सोलापूर हे बाबासाहेबांच्या चळवळीचं प्रमुख शहर असं मानलं जातं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या हयातीत 10 ते 15 वेळा सोलापुरात येऊन गेलेले संदर्भ सापडतात। तर अशा ह्या शहरात ही रक्तदानाची चळवळ या ठिकाणी राबवलेली आहे, निश्चित कौतुकास्पद आहे। सर, प्रतिसाद निश्चित चांगला आहे, परंतु अजूनही जास्त प्रतिसाद या उपक्रमाला मिळाला तर निश्चितच जागतिक रेकॉर्ड करण्यासाठी आपली जी वाटचाल सुरू झालेली आहे सर, त्या वाटचालीला बळ मिळेल। मी तमाम भीमसैनिकांना, भीम अनुयांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्या ठिकाणी विनंती करतो की बाबासाहेबांना आदरांजली वाहत असतानाच ब्लड फॉर बाबासाहेबसाठी सुद्धा आपण एक रक्तदान करावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो। मला या ठिकाणी तुम्ही बोलवलात याबद्दल मी आपल्या तमाम आयोजकांचे या ठिकाणी मी आभार मानतो। जय भीम, जय भीम।